आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या. पवना धरणग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा. धरणामध्ये जागा केलेल्या खातेदारकांना प्रत्येकी 7 एकर जमीन परत मिळणार. पुण्याच्या हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियरची शक्कल. आर्या कुमार इलेक्ट्रिक सायकलनं ऑफिस गाठला. पुणे महापालिकेकडून निवासी मिळकतींसाठी मिळकत करांमध्ये 40% सवलत. सर्व मिळकतींची घरोघरी जाऊन पाहणी केली जाणार. पुण्यामध्ये होर्डिंगसाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून दिली जाणारी परवानगी रद्द. आता होर्डिंग उभारण्यासाठी महापालिका आणि आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार. सुट्टीच्या काळातील विशेष रेल्वेतून पुणे रेल्वेची भरघोस कमाई. विशेष रेल्वेतून पुणे रेल्वेला 14 कोटी रुपयांचं उत्पन्न. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीनं होणार. बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार. पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. स्वयं अर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये वाढ. महाराष्ट्र सीईटी निकालाची तारीख पुढे ढकलली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी तारीख पुढे ढकलली. आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती. पुण्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर गावामध्ये चोरट्यांकडून ट्रान्सफॉर्मर मधील कॉपरची चोरी. कॉपर चोरी करण्यासाठी चोरट्यांनी 22 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर फोडला. महावितरणचा अंदाजे 5 लाख रुपयांचं नुकसान.